महत्त्वाच्या बातमीकडे वळूयात. तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून देखील आढावा घेण्यात आलेला आहे. मदत कार्य वेगाने सुरू ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांनी सूचना देखील केलेल्या आहे. तौक्ते चक्रीवादळाचा महाराष्ट्राला देखील मोठा फटका बसलेला आहे. महाराष्ट्राच्या समुद्र किनाऱ्यालगत घरांचं देखील मोठं नुकसान झालंय, तर मुंबईमध्ये देखील घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचा मुख्यमंत्र्यांकडून देखील आढावा घेण्यात आलेला आहे. मदत कार्य वेगानं सुरू ठेवण्याच्या सूचना देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आहेत.